कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे व मुख्यमंत्री यांच्या आदेशाप्रमाणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून अनेक विवाह आदर्श पद्धतीने पार पाडण्यात येत आहे. अशाच प्रकारे मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मंदुरा येथील गजानन सवई यांची मुलगी पूनम हिचा विवाह अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील ज्ञानेश्वर गावंडे यांचा चिरंजीव अमोल याच्यासोबत 24 मे रोजी सकाळी 10 वाजता संत सुपलदास महाराज यांच्या गुरु भोलेनाथ आश्रमात वरवधूकडील कुटुंबियांच्या सामंजस्याने कुठलाही बळीजाव न करता ना वर्राड ना वरात नवरी थेट घरात असा आदर्श विवाह पार पडला. मोजक्याच वराडांच्या उपस्थितीत 5 पेक्षा जास्त व्यक्ती जमा न करता सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करून तसेच तोंडाला मास्क लावून अशा साध्या पद्धतीने विवाह होत असेल तर ही बाब कौतुकास्पद आहे. केवळ कोरोनामुळे नव्हे तर अनावश्यक खर्चाला फाटा देत साधेपणाने लग्न समारंभ आटोक्यात करणे ही काळाची गरज आहे. विवाह सोहळ्यात मुलीचे आई वडील, मुलाचे आई वडील आणि भाऊ यांचा सहभाग होता. या शुभ प्रसंगी नोडल अधिकारी नंदलाल ढाकुलकर, पोलीस पाटील रामेश्वर बर्डे, जगत बुटे, अशोक दोटे तसेच सरपंच पुरुषोत्तम बर्डे यांची उपस्थिती लाभली असून सामान्य कुटुंबातील मुलीचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. त्यामुळे कोरोनामुळे का असेना आदर्श विवाह पद्धत समाजात रुजवल्या जात आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.